नमस्कार, शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक 14 मे 2024 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूवमेंट झाली व उद्या मंगळवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण बघू शकता की आज आपल्याला थोडंसं फ्लॅट ते गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळालं. ओपनिंग नंतर वर जायचा प्रयत्न झाला, मात्र आपल्याला माहिती आहे की आदल्या दिवशीचं क्लोजिंग ज्या एरियात झालेलं असतं, खाली जर ओपनिंग झालं तर तो एरिया आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम करतो, वर ओपन झालं तर सपोर्ट म्हणून काम करतो. आज खाली ओपन झाल्यामुळे हा एरिया आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम केलं आणि त्याच्यानंतर सेलिंग कंटिन्यू झालं. आणि मी कालचा व्हिडिओ जर तुम्ही काळजीपूर्वक बघितला असाल तर तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपल्याला ज्या वेळेला ही लेवल ब्रेक झाली त्यानंतर आपण दिलेल्या खालचे तीनही टार्गेट बरोबर अचीव झाले आणि 47,000लाच आपलं शेवटचं टार्गेट होतं. आणि बरोबर त्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला इथे एक ट्विझर बॉटम पॅटर्न तयार झालेला दिसतोय. खाली आला, 47,000 ही राऊंड फिगर होती, आपलं तिसरं टार्गेट होतं आणि तिथे आपल्याला ट्विझर बॉटम पॅटर्नही तयार झाला. म्हणजे असे सर्व गोष्टी आपल्याला इथे एकत्रित आल्यानंतर, तीन गोष्टी एकत्रित आल्यानंतर आपल्याला माहिती आहे. आणि मी कालच सांगितलेलं होतं की जर बाउन्स येणार असेल, शॉर्ट कव्हरिंग येणार असेल तर सोमवार हा त्याच्यासाठी चांगला दिवस आहे असं मी तुम्हाला कालच सांगितलेलं होतं. तुम्ही बघू शकता मागचे काही दिवस सातत्यानं सेलिंग होत असताना आज आपल्याला जरा एक आशेचा किरण म्हणजेच शॉर्ट कव्हरिंग आपल्याला बघायला मिळालं. हे सुद्धा शॉर्ट कव्हरिंग जेव्हा आपल्याला झालं त्यानंतर काय झालं की जी सेंटर लेवल होती त्या लेवलच्या आसपास आपल्याला रेझिस्टन्स घेऊन थोडं खाली गेलं, पुन्हा एक बाउन्स आला. आणि आपण ज्या पद्धतीने इथे बघितलं होतं की साधारणपणे 47,800 47,900च्या आसपास जो रेझिस्टन्स होता त्या रेझिस्टन्सपर्यंत आपल्याला आज हाय बनलेला बघायला मिळाला. हे झालं आज आपल्याला दिवसभरामध्ये काय झालं. आता आपण बघणार आहोत की उद्या काय होऊ शकतं. तर त्याच्यासाठी मी काय करतोय, थोडंसं तुम्हाला हा पूर्ण चार्ट आता व्यवस्थित दिसेल असं दाखवतोय. तर आपण इथे काय केलंय, वरच्या बाजूला ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे. ही लेवल कोणती आहे, 47,850 आहे. खालच्या बाजूला आपण काय केलंय, हा जो हाय आहे हा आपल्याला स्विंग हाय जो आहे ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली आहे. ही कोणती आहे, 47,525. आता ह्या दोघांमध्ये 250 जास्तचा डिफरन्स असल्यामुळे 47,680 आसपास आपण एक सेंटर लेवलसुद्धा काढलेली आहे. आता काय होऊ शकतं, आज शॉर्ट कव्हरिंग झालेलं आहे. खरं बघायला गेलं तर शॉर्ट कव्हरिंगला जर फॉलोअप मिळाला नाही तर सेलिंग पुन्हा कंटिन्यू होऊ शकतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे उद्या ओपनिंग नंतर काय होतंय, थोडंफार खाली आलं, इथपर्यंत खाली आलं 47,525 पर्यंत किंवा 47,500 पर्यंत तर चालू शकेल. याच्यापेक्षा जास्त खाली यायला लागलं तर मात्र सेलिंग कंटिन्यू होणार, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कारण हे जे शॉर्ट कव्हरिंग आज झालं आहे ह्याला उद्या जर फॉलोअप मिळाला आणि 48,000ची लेवल आपल्याला इथे दिसती आहे, ही ह्या लेवलच्या वर टिकायला लागलं तर मी कालच्या व्हिडिओत जसं सांगितलं होतं तसं सेकंड लेवलचं जे शॉर्ट कव्हरिंग आहे ते ह्या 48,000च्या वर टिकलं तर आपल्याला बघायला मिळू शकतं. मात्र ही 48,000ची लेवल कशी झाली पाहिजे ब्रेक, तर इथे ओपन झालं पाहिजे किंवा गॅपअप ओपन होऊन ब्रेक झाली पाहिजे. आज जसं झालं म्हणजे इथे कुठेतरी ओपन होणार आणि मग खूप खाली जाणार आणि तिथून पुन्हा 48,000ला येणार असं झालं तर मात्र शॉर्ट कव्हरिंग आपल्याला ह्याच एरियामध्ये होणार आणि मग आपल्याला 48,000 हे रेझिस्टन्स म्हणून काम करणार. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, उद्या जर आपल्याला फॉलोअप मिळणार असेल आणि तो सकाळच्या सत्रात, ओपनिंग नंतर गॅपअप झालं, इथे फ्लॅट ओपन झालं, डायरेक्ट आपल्याला 48,000ची लेवल ब्रेक करून वर टिकलं पाहिजे असं झालं तर मग जास्त शक्यता आहे की आपल्याला सेकंड लेवलचं शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळू शकतं आणि त्यानं आपल्याला 48,500च्या दिशेनं वाटचाल होऊ शकते. मात्र
खाली आलं आणि परत वर जात असेल पुन्हा शॉर्ट कव्हरिंग येऊ शकतं, पण मग 48,000 ची लेवल आपल्याला ब्रेक होणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची. ब्रेक झाली तरी खूप मोठ्या प्रमाणात ब्रेक होऊन आपण वर जाणार नाही, थोडंसं वर गेलं 48,100-150 पर्यंत तरी पुन्हा थोडं खाली येऊ शकतो. तर ह्या गोष्टी आपल्याला थोड्याशा कॉमन सेन्सच्या ज्या गोष्टी आहेत ह्या लक्षात ठेवायच्या आहेत. खूप खालनं आपण जर लेवल तोडायला गेलो तर ती तुटत नाही. लेवल तोडायची असेल ही 48,000 सारखी महत्वाची लेवल जर तोडायची असेल तर त्याच्या जवळपास ओपन होऊन तिथनंच ती तुटली पाहिजे, तरच ती तुटू शकते. किंवा गॅप अप त्याच्यावर ओपन होऊन मग आपल्याला ब्रेकआउट मिळायला लागतो. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजेत. तर हे झालं आपल्याला बँक निफ्टीमध्ये जर वरच्या दिशेनं जात असेल. खालच्या दिशेनं जात असेल तर आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, खालच्या दिशेनं जात असेल तर 47,525 किंवा 47,500 ही लेवल जर आपली ब्रेक झाली तर काय होऊ शकतं, मग 47,425, 47,325, 47,225 ह्या लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवा की 500 खाली येताने आणि जर गॅप डाऊन ओपन होऊन खालीच येत असेल तर मात्र आपल्याला आणखीन सेलिंग बघायला मिळू शकतं. तर हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि उद्याच्या इंडेक्समध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरी आहे त्या इंडेक्सचा चार्ट आता मी ओपन करतोय. त्या इंडेक्सचं नाव आहे फिन निफ्टी. तर इथे मी फिन निफ्टीचा चार्ट ओपन करतोय. फिन निफ्टीचा चार्ट ओपन झालाय, मी थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला लेवल्स व्यवस्थित दिसू शकतील. तर थोडंसं आपल्याला लेवल ॲडजस्ट करू देत. ओके, तर इथे तुम्हाला दिसतंय की आपण फिन निफ्टीमध्ये सुद्धा अगदी बँक निफ्टीप्रमाणेच आपल्याला ह्या आसपास रेझिस्टन्स होता तिथपर्यंतच आपल्याला आज हे झालेलं दिसतंय. म्हणजे त्या आसपासच आपल्याला इथे लेवल बनलेली दिसते जिथे आपल्याला पूर्वी रेझिस्टन्स घेतला गेला होता. तर त्यामुळे आता इथे काय झालंय की वरच्या बाजूला 21,275 ही लेवल आपल्याला इम्पॉर्टंट लेवल आहे, खालच्या बाजूला 21,175 ही लेवल आहे. आता या दोघांमध्ये तसं बघायला गेलं तर ॲक्च्युअलमध्ये जास्त अंतर आहे. आपण या राऊंड फिगर घेतो त्याच्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट 100 पॉईंटचा डिफरन्स दिसतोय, पण ॲक्च्युअलमध्ये जास्त डिफरन्स असल्यामुळे आपण एक सेंटर लेवलसुद्धा घेतलेली आहे. ही लेवल कुठे घेतली आहे, 21,230 आसपास घेतली आहे. आता फ्लॅट ओपन झालं, इथेच लक्षात ठेवा, फ्लॅट ओपन झालं आणि वर जात असेल, 21,275 ही लेवल ब्रेक होत असेल तर मग वर जाताना काय होऊ शकतं, 21,325, 21,375 आणि 21,425 अशा लेवल आपल्याला वर जाताना बघायला मिळू शकतात. खाली येत असेल तर आपल्याला जोपर्यंत 21,175 ही लेवल ब्रेक होत नाही खालच्या दिशेनं तोपर्यंत काय होऊ शकतं, आपल्याला व्हॉलाटाईल मार्केट बघायला मिळू शकतं. अर्थात उद्या एक्सपायरी असल्यामुळे फिन निफ्टीमध्ये सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं वर, थोडंसं खाली, थोडंसं वर, असं पुन्हा आपल्याला दोन तीन वेळा वर खाली असं होताना बघायला मिळू शकेल आणि त्यानंतर मग एक मोठी मुवमेंट आपल्याला मिळू शकते. तर ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. 21,175 खाली टिकलं तर 21,125, 21,175 आणि खाली 21,025 अशी तीन टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात. तर हे झालं आपल्याला फिन निफ्टीचं ॲनालिसिस. आता उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्या दोन इंडेक्सचा चार्ट मी तुम्हाला नुसता दाखवतोय, तुम्ही काय करू शकता त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. हा आहे निफ्टीचा चार्ट ज्याचा तुम्ही काय करू शकता, स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. तर इथे तुम्हाला निफ्टीचा चार्ट, त्याच्या इम्पॉर्टंट लेवल, वरचे तीन टार्गेट, खालचे तीन टार्गेट, सर्व काही तुम्हाला दिसतंय. ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन ह्या पद्धतीनं तुम्ही विश्लेषण करू शकता. आपण आता पुढे जाऊया आणि शेवटचा आपला जो इंडेक्स आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट, ज्याच्यामध्ये आज खूप मोठं शॉर्ट कव्हरिंग आपल्याला बघायला मिळालं, तर त्याच्यामध्ये सुद्धा मी इम्पॉर्टंट लेवल, टार्गेट लेवल इथे तुम्हाला दाखवतोय. त्या पद्धतीनं तुम्हाला जर उद्या यामध्ये विश्लेषण करायचं असेल तर करू शकता. इथे मी तुम्हाला चार्ट दाखवलेला आहे. तर हे झालं इंडेक्सचं ॲनालिसिस. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि आपल्याला स्टॉकचं ॲनालिसिस करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्टवरच घेऊन येतोय. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम घ्यायची आहे. डेली टाइम फ्रेम घेतल्यानंतर मी तुम्हाला काल आपण ज्या स्टॉकचं विश्लेषण केलं त्याचंच आज आपण फॉलोअप करणार आहे. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला तेच स्टॉक पुन्हा एकदा दाखवतोय. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पहिला जो स्टॉक होता ज्याचं आपण काल विश्लेषण केलं होतं, तर सिप्लामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे एम पॅटर्न बनलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय होऊ शकतं. हा एम पॅटर्न अशा पद्धतीनं बनलेला होता, इथे आलं होतं, इथे वर गेलं होतं आणि खाली आलं होतं.
बिअरिश एनगल्फिंग पॅटर्न पण बनला होता, एम पॅटर्न पण बनला होता. आणि मी सांगितलं होतं इथे आता मेक ऑर ब्रेक लेवल आहे, ही लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेक झाली असती तर काय झालं असतं, आणखीन सेलिंग कंटिन्यू झालं असतं. पण आज काय झालं बघा, स्टॉकमध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला असं बघायला मिळतं की अगदी ब्रेकआउट लेवलला येतं आणि तिथनं आपल्याला रिव्हर्सल झालं असं बघायला मिळतं. म्हणून ते ओपनिंग बघणं आवश्यक असतं. ओपन कुठे झालं, जिथे आदल्या दिवशीचं म्हणजे शुक्रवारचं ओपनिंग झालेलं होतं त्याच्या आसपासच ओपन झालं, म्हणजे इथे क्लोजिंग होतं, खूप गॅप अप ओपन झालं सिप्लामध्ये आणि ओपन होऊन आपण वर जायला लागलो. आता इथे काय सिच्युएशन तयार झाली आहे बघा, जर समजा हे आपल्याला इथून वर जाताना जे दिसतंय, जर आता इथून ह्या पद्धतीनं चेक केलं, अगदी परफेक्ट नाही आहे पण वर जायला लागलं तर एक डब्ल्यू पॅटर्न म्हणू शकतो. आणि ही लेवल जर ब्रेक झाली 1434 ची, 1434 ची लेवल जर वर ब्रेक झाली तर मग 1457 च्या आसपास असणारी ही लेवल हे आपलं टार्गेट होऊ शकतं. आणि ही सुद्धा ब्रेक झाली तर मग साधारण 1470-1475 पर्यंत आपल्याला सिप्ला हा स्टॉक वर जाताना बघायला मिळू शकतो. आज ज्या पद्धतीनं ओपन इक्वल टू लोचा सारखं बनवलेलं आहे आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं आपल्याला एक तेजी बघायला मिळाली आहे, जर कंटिन्युएशन झालं तर उद्याच होईल असं नाही, कदाचित उद्या एक छोटीशी कॅन्डल बनलेली आपल्याला दिसू शकते आणि त्यानंतर येणाऱ्या काळात आपल्याला कदाचित तेजी किंवा इथून खाली येताना आपल्याला बघायला मिळू शकतं. त्यामुळे थोडंसं आता पॉज घ्यावा लागेल ह्या स्टॉकमध्ये, एखादा दिवस बघावं लागेल काय होतं आहे आणि मग आपल्याला पुढचा अंदाज येऊ शकेल. तर हा झाला सिप्ला या स्टॉकविषयी. पुढचा स्टॉक आपण बघणार आहोत ज्याचं नाव आहे भारत फोर्ज. भारत फोर्ज मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये पोल अँड फ्लॅग पॅटर्न बनला आहे. इथे मी तुम्हाला काढून सुद्धा दाखवलं होतं एक ट्रँगल पॅटर्न बनलेला आहे, पण ह्या ट्रँगलमधनं अजूनही आपल्याला ब्रेकआउट आलेला नाही. तुम्ही जर बघितलं कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर आपल्याला असं वाटत होतं खालच्या दिशेनं ब्रेकआउट येईल का काय, पण आज जर तुम्ही बघितलं बरोबर ह्या ट्रँगल पॅटर्नमध्येच अडकून हा स्टॉक राहिलेला आहे. कदाचित जर वर जाणार असेल, मी तुम्हाला कालच सांगितलं होतं 1440 च्या वर जर टिकला तर ह्या स्टॉकमध्ये आणखीन तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. आणि समजा 1390 च्या खाली टिकला तर आपल्याला आणखीन सेलिंग बघायला मिळू शकतं. तर ह्या ज्या दोन लेवल आहेत 1390 किंवा 1440, ह्यापैकी कोणत्या लेवलच्या वर ब्रेकआउट किंवा खाली ब्रेकआउट येत आहे हे बघणं आपल्याला इंटरेस्टिंग असणार आहे. ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं आणखीन एक मोठी मुवमेंट होऊ शकते. तर आत्ता तरी आपल्याला वर जाताना दिसतंय, म्हणजे वरच्या दिशेने येण्याची शक्यता वाढलेली आहे. आपण आता पुढचा स्टॉक बघूया. हा स्टॉक आहे आपल्याला JSW एनर्जीचा. JSW एनर्जीमध्ये सुद्धा आपण काय बघितलं होतं की इथे एक एम पॅटर्न बनतोय, त्याचं टार्गेट आलेलं आहे आणि त्यानंतर एक बाउन्स आला होता. तर आता आपल्याला एक कंटिन्यू होण्याची शक्यता वाटत होती आणि आज जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे दिसतंय की आज सुद्धा आपल्याला काय झालं, कंटिन्युएशन पॅटर्न किंवा बुलिश पॅटर्न बनलेला दिसतोय. हॅमर पॅटर्न आहे, कालच्या रिव्हर्सल नंतर आज हॅमर पॅटर्न बनतोय, म्हणजे उद्या जर हा हाय ब्रेक झाला तर ह्याच्यामध्ये आणखीन तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. तर हे झालं आपले कालचे जे स्टॉक होते त्याचं आज केलेलं फॉलोअप. आता उद्या कदाचित आपण काय करू, नवीन स्टॉक घेऊ. तर आज आपण केलेलं जे इंडेक्सचं ॲनालिसिस आहे आणि स्टॉकचं ॲनालिसिस आहे हे तुम्हाला कसं वाटलं, जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ आवडला की लगेच लाईक करा, कसा वाटतोय हे कमेंट करून अवश्य सांगा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा, म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.